येऊ रील्स लावले आता आता खाली उतरतोय वाट लागली माझी आई वॉटरफॉलला जाऊ इकडनं उडी टाकावी लागेल आणि वरती जाऊन त्या साईडला वॉटरफॉल सो इकडनं जाता ते येईल पण भाई फुल ऑन ऍडव्हेंचर मजा नाही राहील एकदम तर पहिला आमचा मित्र चव्हाण साहेब चाललेले आहेत पहिले त्यानंतर त्यांची पलटण पूर्ण भाई लवकर चल यार चला पटकन पूर्ण 1.5 तास टाइमपास करून आता कुठे जाऊन पोहोचतोय आम्ही थोड्या पूर्वी चला निखिल सो जस्ट वेट इथून उडी टाकू आणि आमचे निखिल साहेब चढलेले आहेत लागलेले चला आता पहिले उतरूया खाली तिकडे आणि मग तुमच्याशी भेटतो ओके तर या एवढ्या मोठ्या वॉलवरनं उतरून आता पुढे जाणार आहोत बॅगेची भाई पूर्ण हालत आमची वाईट आहे इकडनं उतरली की पहिलं खाली उतरू पटापट आणि सगळे तिकडे थांबलेलो आहोत आणि याच्या पुढे जाऊ वाली गर्मी लागते ना इथे इथे बिबट्या बिबट्या मिळाल्या तर वाट लागेल आमची पण आता काय रिस्क घेऊन जाऊया बघूच वॉटरफॉल काय इकडे ठाण्यात इतके वर्ष राहून फायदा काय मग जरा फिरायला तर मजा द्यायला पाहिजे सो पहिले समोर आर्चर दादाची ब्लॉगिंग चालू आहे पाठी राज दादाची ब्लॉगिंग DSLR घेऊन आलेले लोक आहेत इकडे आमचं काय काम इकडे आज पण म्हटलं येऊ त्यांच्यासोबत भाई पकडला बिकडला कोणी आपल्याला मग झालंच येड्या घाबरू नको काय बोलता डेली ब्लॉगिंग स्टार्ट करू का देवधर मध्ये घेऊन बसतो मोबाईल इथं ना दोन रोड होतात कुठला रोड नाही लक्षात राहतोय ना काय की मार्किंग करून ठेवूया मी बोलतो फोन टाका आपले फोन टाक आपण रस्ता शोधू येतो आता बघितलं हे दोन्ही रस्ते चुकीचे आहेत कुठला घ्यायचं रे इकडनं बाय द वे गाइस आम्ही चुकीचा रस्ता लावलाय चल 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 काय करणार इकडनं रस्ता जायचं आता काय काय आलं इकडनं जायचं की इकडनं जायचं इकडनं चला बरोबर चाललं ना घेऊन भाई आज दोन ब्लॉगर इकडे ए निखिल तू पण युट्यूब चॅनल उघडणं साल्या का इकडे जायचं का हा रोड पकड आता कुठला इथून पण दोन आहेत साल्या हा रोड इथून एक आहे पाठून पण एक जातो हा इथून पण एक आहे गाईस पण तो आमची इथेच बघून पण आम्ही घरी जातोय परत एकदा मेंढी पाय नको देऊ आपटलं तर तिला घेऊन पडे साल्या तर आम्ही एक डिसिजन घेऊन तीन रस्त्यांपैकी एक घेतोय गाई चुकून गेलो बिलो तरी या ब्लॉगला ऍटलीस्ट मिलियन लाईक्स तरी पाहिजेत बाकी मला काही माहिती नाही आमचं सिम कार्ड लोकेशन रेंज आहे का इथे काय माहिती हा बघतोय म्हणजे आहे काहीतरी माझा फोन कुठे तुझा फोन तुझ्या हातात आहे ना चला हातात फोन असून बोलतो कुठे फोन असे कसे ब्लॉगर तुम्ही आर्चर साहेब शुभ शुभ बोल रे घरी जायचंय मला हा ना मला घरी जायचं आल्या हे त्या माणसाला धडा धावा माणसाला धडू किती लांब आहे किती आहे खूप लांब आहे मचल ना पण लोक कसे जातात सीसीटीव्ही ह्यांच्या स्टुडिओ असं वॉटरफॉल ते सगळं पहिला ते वॉल होती आणि सीसीटीव्ही पण होता परत व्लॉग बनव घरी जायचं भाई यार कॅन्सल झाला प्रोग्राम सी यार हा प्लॅन बदलला तिकडची फाट्या आता पुढे जाऊन बिकॉज पुरे सगळीकडं नुसतं सुख सुख सगळीकडे काही दिसत नाहीये लांब लांब पर्यंत अरे अरे किती किलोमीटर आहे पुढे अजून रस्ता जितका लक्षात येईल तितकं जायचं पाठी बघू शकता काही नाहीये पुढेपर्यंत तसं सकाळच्या वेळेस आलोय पण तरी सुद्धा आता 9:15 झाले 9:15 पण तरी सुद्धा वाट तर ती वाटच आहे काही खाल्लं नाही सकाळपासून घरात ना 6:30 निघालोय आणि वाट तर लागली ती लागलीच आहे त्यात हे खड्ड्याचे रस्ते
फालतूगिरी तेवढी तर चालते जाते. बाकी भाई फोटो तर मस्त रस्त्यातच मिळून गेले. वॉटरफॉल आहे म्हणून काय झालं, थोडेफार आपले फोटोज मिळाले तेच बरेच. भाई आता एवढी मोठी वॉल परत चढावी लागणार आहे. ठीक आहे, जे होईल ते बघायला जाऊ आपण. आता काय रस्ते विसरतात मुलं. अबे यार साल्यानं रस्ता विसरले. भिंत कुठे झाल्या? अरे भिंत गायब झाली. वाट लागते यार पूर्ण वाट. थांबलो मी सांगतो ना, चल ना. चल रे, काय बोलतोय? इकडे इथून चल ना, इथं साले. एक काहीतरी सांग यार, एवढे गुगलवर असून लोक नीट बघत नाहीत. सुनसान रस्ता बघा, वाट लागली आहे वाट पूर्ण. ही इथून सगळीकडनं वॉल जाते पण इथून वरती कुठे चालायचं ते कळत नाहीये, त्यामुळे अडकले. अरे इकडे आली बघा, या साईडची. ठीक आहे, इकडनं वरती चढू. पहिले चढता येईल की नाही माहिती नाही पण बघू आता जसं होईल तसं. त्या वॉलवर आता चढलो, येड्यासारखं चढलोय पण चढून आलोय इथे. टी शर्ट विशर्ट सगळं नाही रे, कोणी बनवलंच नाही. नाही अरे येड्यासारखं चढलो. हे बघ गुडघे सालपटले परत. अरे लागले मला पायात, आतमध्ये पायकड सायकलवर न पडलेलं तेव्हा. गाईज ह्याला कसं बसं काढलंय आम्ही खालनावरती. अरे वाट लागली वाट, झोपून झोपून निघालाय तो भाई. जमलंच नसतं माहितीये. पाणी पितो 2 मिनिटात आणि भेटू परत. एक छोटा ब्रेक घेऊन आता झालेला आहे. तिथे ती पलटून चालते आणि मी इकडे. हा थोड्या वेळात टाइमलाच बघितला असेल, एक छोटासा ब्रेक. मी फोटो थोडं फोटोशूट बिटोशूट केलं आणि आता बघू. हे काय रे, नाश्ता करायचा का आता? आर्य नाश्ता करायचा आता. अबे इथूनच बस घ्यायची. हे जातील का पण हे लोक ब्रेक वरती आहेत. निघतात ठीक आहे ना, विचारू त्यांना. आतमध्ये बसून थोडं बसून राहू. बस पकडतो आम्ही, नंतर येतो ऑनलाईन. बस मध्ये बसतो पहिले. बस पकडतो, बस मध्ये आम्ही मरतोय आता. अरे येड्यासारखी गरमी होते बस मध्ये. किती वेळ लागेल इकडनं घरी? 15 मिनिटं. 5 तास. आता जस्ट बसवर न उतरलो, आता काहीतरी खाऊन बिऊन घेऊ. काय रे बाबा, आधी पहिले काहीतरी खाऊन घेऊ. इथे सुप्पनच्या इथे लेकच्या इथे काहीतरी खायलाय, खाऊन घेऊ आणि मग पुढे रिक्षा पकडून तसंच घरी. सगळे आपले आपले.